वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। सावता महाराज आपलं कृषी कर्म हे करत होते आणि ते कर्म करत असताना भगवंताला ते आवडलं। भगवान भक्ताची जी वाटचाल असते, जे अनुष्ठान असतं, त्या अनुष्ठानाचं पावलोपावली अनुसरणही करतो, त्याचं स्मरण करतो। तो तिष्ठे भावभक्ती देखुन्या, ती भक्ताची भावभक्ती पाहून तो भक्ताजवळ सारखा येतो। भक्ताला सोडून त्याला एकट्याला राहवत नाही, तर या प्रकारे तो येतो। अनेक भक्तांच्या घरी तो आलेला, सावता महाराजांच्या घरी त्याला काय यावं वाटणार नाही। सावता महाराजांनी आपली शेती भगवंत समजून भगवंतच या रूपाने नटलेला आहे या अवस्थेवर जाऊन केलेले। काल आपण ते पाहिलं, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबीर अवघा झाला माझा रे, सर्वत्र ते भगवान पाहत होते आणि आपली शेती ते करत होते। भगवंताला देखील आपला भक्त जे करतो त्याला वाटतं आपणही काही त्याला करू लागावं, त्याला मदत करावी, आपल्यापर्यंत जेवढं होईल तेवढं आपण करावं। म्हणून भगवंतही प्रत्येक संतांच्या घरी भक्तांच्या घरी गेलेला आहे आणि भक्त जे करत असतील तर ते करू लागलेला आहे। रोहिदास महाराजांच्या घरी चर्म रंगवण्याचं काम केलं, कबीर महाराजांच्या मागे सेल विणण्याचं काम केलं, आहे की नाही। म्हणून सज्जन कसायाचं मांस विकण्यासारखं काम केलं देवाने, देवाला ती लाज वाटली नाही। तसंच सावता महाराजांच्या घरी देवाला काय आवडणार नाही। सावता महाराजांच्या घरी देवाला यावंसं वाटलं आणि सावता महाराज जे आपलं कृषिकर्म करत होते त्याबरोबर खुरपताना सावता महाराज दिसून आले। देवाला वाटलं आपणही खुरपदेव आपल्याबरोबरच घेऊन आले। सावता महाराज जे करतात तिथे जर दुसरं नसेल तर मग आपण काय करायचं। म्हणून खुरपू लागे सावत्यासी, उणे येऊ नेदे भक्तासी, खुरपू लागे सावत्यासी। सावता महाराजांबरोबर खुरपण्याचं काम केलं। शेती करताना खुरपणी ही महत्त्वाची आहे। पीक आपल्या हातात यावं असं जर वाटत असेल तर खुरपणी करायलाच पाहिजे। तण काय असतं, तण सर्व पीक धोक्यात आणतं आणि तणाला वाढही खूप असते, वाईटाला खूप वाढ असते। चांगलं पीक आपण पाणी देऊनही जगत नाही आणि काँग्रेस किती अवर्षण झालं तरी मरत नाही, इतर गवतं किती उगवत आहेत। तसं शेतीमध्ये जे गवत उगवतं ते गवत तण खाई धन अशी शेतकऱ्यांची मन आहे, तण खाई धन। ते तण पीक येऊ देत नाही म्हणून ते तण काढणं आवश्यक असतं। शेती जर करायची असेल तर तण निवडलंच पाहिजे। निवडाले तण शेती करावी, शेती करावी, निवडावे तण शेती करावी, राखण करावे, राखण शेती करावे, राखण निवडावे
तन, शेती करावी राखण, निवडावे खडे तरी दळण ओझ घडे, नाहीतरी नासोनी जाय कारण आळस उरे हाय। तर शेतकऱ्याने शेती करत असताना तन काढलंच पाहिजे। तन पिकाला धोक्यात आणतं, तन पुन्हा शेतीतला कस ओढून घेतं, पिकावर जोर येऊ शकत नाही, पीक चांगलं वाढू शकत नाही आणि अपेक्षित त्याप्रमाणे उत्पादन मिळू शकत नाही, म्हणून वारंवार खुरपणी करावी लागत असते, वारंवार करावी लागते। त्या दृष्टीने सावता महाराज आपली शेती करताना भाजीपाला हे फुलं हेच त्यांचं करणं असताना खुरपायचं काम करायचे, त्याबरोबर भगवान यायचे आणि खुरपू लागायचे, माळ्या सावत्यास खुरपू लागे। ती शेती सावता महाराज खूप भगवंत पाहून भगवंताचं मनोमन स्मरण करून ते करत असत। सर्व आपली शक्ती, सर्व आपली साधना ही शेती करत असताना भगवंताचा अधिष्ठान मानून, भगवंताची उपस्थिती मानून त्याप्रमाणे सावता महाराजांनी ती केली, भगवान ती करू लागले। भगवंताला भक्ताचं कोणतंही काम करण्याचा आनंद वाटतो, कोणतंही काम करण्याचा त्याला ती लाज वाटत नाही। तैसे ते माझे करत रे जाणी जे कायसे निहन लजे तयाचे नेमी, भगवान म्हणतात त्याचं काही करण्यात मला लाज वाटत नाही। अशी भगवंताने आपली स्थिती केली, स्थितीमध्ये भगवान पाहत होते। सर्वत्र त्यांना मानवा मानवामध्ये चराचरामध्ये सर्व भूतांमध्ये त्यांना देव दिसत होता। संतांची कसोटीच आहे, संत म्हणायचं कोणाला, तर सर्व भूतामध्ये एक वासुदेव जो पाहतो आपल्या अहंतेचा नायनाट करून सर्व भूतामध्ये वासुदेव पाहणारा तोच खरा संत आहे, साधू आहे, तो निका साधू आहे असं ओळखावं। इतर सर्व मायाबद्ध आहेत, नामदेव रायांनी खूप सुंदर संतांचे स्वरूप सांगितले। सर्व भूती पाहे एक वासुदेव, सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव अहंतीचा तोच संत साधू ओळखावा निका। त्या पद्धतीने सावता महाराज या कसोटीला होते। सर्व भूतामध्ये प्राणी मात्रामध्ये त्यांना परमात्मा दिसत होता, पाहत होते। पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रखुमाय। सावता महाराजांच्या या सर्वत्र परमात्मा आहे ह्या अनुभूतीची कसोटी देवाने नामदेवरायांच्या लक्षात आणून दिलेली आहे। छोटासा तो प्रसंग आपल्याला सांगतो, आपल्याला पुढे ते ज्ञानोबरायांच्या याच्यात सांगायचाच आहे तो भाग, परंतु इथे त्याचा संबंध बाकचा न सांगता फक्त नामदेवराय इथे संतसभेमध्ये कच्चे ठरले। जनाबाईने निर्णय लगेच जाहीर करायला सांगितला, परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट लगेच सांगणं गरजेचं असतं, नाहीतर मुलांमध्ये शंका निर्माण होत असतात। रिझल्ट लगेच जाहीर करा जनाबाईने सांगितलं, जण त्यावेळेला गोरोबा काकांनी निर्णय दिला, गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई, शून्यभरी नाही भाजले कुठे, कच्चा आहे म्हणून
नामदेवरायांना कच्चं ठरवलं, नामदेवराय निघून आले देवाकडं. आले देवाला म्हणतात मी कच्चा आहे का हो, म्हणे कच्चा आहे का, माझ्या यथार्थ स्वरूपाची तुला ओळख नाही. काय म्हणता देवा तुम्ही, ते तसंच म्हणत होते, तुम्ही तसंच म्हणता काय, त्यांनी मला या प्रकारे ठरवलं, तुम्ही तसंच म्हणता, तुमची काय ओळख नाही मला, मी चांगला ओळखतो तुम्हाला, लहानपणापासून बालपणापासून मी ओळखतो, आपल्याला सर्व भाग माहीत आहे. त्यावेळेला देव म्हणतात नाही ओळखत ना मग तुम्हाला, नाही ओळखत. कसं नाही ओळखत, तू केव्हा येईन, कुठे येईन, कधी ये, बघ मी ओळखतो की नाही. बरं म्हणे, परीक्षा घेऊ. तीन परीक्षा घेतलेल्या आहेत देवाने नामदेवरायांच्या. तर पहिल्या परीक्षेमध्ये आता काय करायचं, नामदेवराय म्हणतात तू केव्हा ये ना, कसा ये बघ मी तुला ओळखतो की नाही. म्हणे पण तू ओळखलं की नाही, मी आलो की नाही, याला साक्षीदार नको का कोणी. म्हणे मग कोण साक्षीदार, त्यावेळेला देवाने सूचित केले नाव सावता महाराजांचं. नामदेवरायांना म्हणतात नामदेवा ही कसोटी जी घेतली जाईल त्यात तू म्हणशील नाकुबूल होशील, मानणार नाहीस, तर कोणी साक्षीदार असला की साक्षीदारावर केस सुटत असते, साक्षीदाराला फार महत्त्व आहे, म्हणून आपण याला साक्षीदार ठेवूया. म्हणे ठेवा. म्हणे कोण साक्षीदार, म्हणजे साक्षीदारही योग्यच पाहिजे. तो साक्षी निवडला देवाने, तो सावता महाराज. सावता महाराज आपण याला साक्षीदार म्हणून ठेवू. सावता महाराजांना बोलून घेतलं, सावता महाराज आले, देवाने सांगितलं अशा अशा प्रकारे नामदेव कच्चा ठरला की नाही, हो म्हणे. तर त्याला गुरु कर आपण म्हणतो पण तो मानत नाही. गुरु करून काय, तुमची मला ओळख आहे की, म्हणे माझी ओळख नाही. नाही देवा तू केव्हा ये कुठे. मग सावता महाराज म्हणू लागले हरकत नाही देवा. नामदेव म्हणतो ना मग घ्या ना कसोटी, घ्या परीक्षा, तुम्ही या तुम्ही केव्हा आहे बघा नामदेव ओळखतो की नाही. म्हणतात हो म्हणे मी साक्षीदार त्याला, हो राग कबूल केलं. आणि देवाने नामदेवरायांना आणि सावता महाराजांना सांगितलं आता एक करा, तुम्ही जरा पुढे चला, वेणूनाद त्या ठिकाणी जा. म्हणजे वेणूनाद हे ठिकाण जे आहे ते भगवंताचं क्रीडांगण आहे, खेळण्याचं ठिकाण आहे, क्रीडांगण वेणूनाथ. तुकोबऱ्यांचा एक सुंदर गोडाभंग आहे की भीमातीर कसं धन्य धन्य आहे, इथे चंद्रभागा सरोवर कसं आहे, पद्मतीर्थर विठ्ठलवीर कसे आहेत, आणि इथे क्रीडास्थळ कोणतं आहे. धन्य धन्य भीमातीर, धन्य धन्य भीमातीर, धन्य धन्य भीमातीर, धन्य धन्य भीमातीर. चंद्रभागा सरोवर, चंद्रभागा सरोवर, चंद्रभागा सरोवर, चंद्रभागा सरोवर. पद्मतीर्थी विठ्ठलवीर, पद्मतीर्थी विठ्ठलवीर, ¡Gracias!
ಭೀಮಾತಿಯರ ಚಂದ್ರಭಾಗ ಸರೋವರ ಪದ್ಮತೀರ್ಥಿ ವಿಠ್ಠಲವೀರ ಕ್ರೀಡಾಸ್ಥಳ ವೇಣುನಾದ್ ತೆ ಕ್ರೀಡಾಸ್ಥಳ ಹೊತ್ತು ಭಗವಂತಾಚ ಅವಘಾ ಅನಿಲ ಪರಿವಾರ ಗೋಪಿ ಗೋಪಾಳಾಂಚೆ ಭಾರ ಆಣಿ ಮಗ ಖೇಳ ಖೇಳನಕರ್ತ ತ್ಯಾ ವೇಣುನಾದ್ಲ ಜಾನ ತೆವ್ಹಾ ಭಗವಂತ ಮಂತ ನಾಮದೇವ ಸಾವತ ಮಹಾರಾಜ ತುಮ್ಹೀ ತಿಥೆ ಜಾ ವೇಣುನಾದಮಧ್ಯೆ ಥಾಂಬಾ ತಿಥೆ मी येतो थोडंसं माझं आवरून. नामदेवराय म्हटले ठीक आहे, मला ओळखायचं आहे नामदेवा, सावता महाराज परीक्षक साक्षी आहेत आणि परीक्षकही आहेत. हो म्हणे या तुम्ही मागून द्या, कधी या कसं या, या मी ओळखणार. हे नामदेवराय आणि सावता महाराज तिथे वेणुनादला जाऊन थांबले. भगवान जे आले त्यांनी असा वेश धारण, मलंगाचा वेश धारण केला, एक मलंग बनले. उंच टोपी काय, तो अंगरखा काय, कशी ती वेगवेगळे आणखी वस्त्र अंगावर काय, ही गुडगुडी पुन्हा हे ओढायला, आणि त्याप्रमाणे एक झोळी काखेमध्ये एक कुत्री बरोबर घेतली, कुत्री, आणि असे फिरत फिरत आले. आल्यानंतर नामदेवराय पाहतात हे कोण आलं बघ, विचित्र, देव यायची वेळ झाली, आता देव आपल्या इथे येणार आहे, आपण एवढ्या करता हे स्थान निवडलं देवाने, इकडं कोणी येण्याचं काय प्रसंग नाही, प्रश्न नाही, म्हणून इकडं आलं. हे कशाला इकडं आलं आहे, आता देव येणार आहेत इकडे, हे मध्ये चालं जाऊ दे, हे फिरस्ती लोक असतात, येणार जाणार काय त्याचा विचार करायचा. नामदेवराय सावता महाराजाला म्हणतात देव आता येणार आहे इकडे, आणि हे बघा संगीत आलं मध्ये. आता आपल्याला जो भक्तीचा आनंद लुटायचा, देवाला आपल्याला इथे गप्पा मारायच्या, जे काही करायचं हे मध्ये आलं, पण आता दुसरीकडं पुन्हा जागा बदल नाही, बरं नाही, जे ठरलंय तिथंच विसावा, कुठं नाश्ता कुठं ठरलेल्या ठिकाणी झालं पाहिजे, नाहीतर जर बदलला तर जे येणारे दुसरे असतात त्यांना मग ते सापडत नाही ना, अडचणी निर्माण होतात. तरी आपल्याला इथून तर जाता येणार नाही, वेणुनाथ ठरलेलं आहे. हा आता इथे आला. ते सोंग पाहून नामदेवराय म्हणू लागले काय हे विचित्र आले इथे, ए इकडे कशाला आला, तुला तिकडे गावात नाही जात आहेत का, तुला काही मागायचं असेल, काय करायचं असेल, भीक मागायची असेल किंवा कुठलं काय, इकडं काय मिळणार आहे तुला, इकडं काय आहे, जा तिकडं गावाकडे. नाही म्हणे आता गाव फिरून आलो आहे मी, मला आता भूक लागली, मी इथे आता जेवणार आहे इथं. हा म्हणे पाणी आहे ना इथे, पाणी आहे इथे, जेवणार आहे, पाणी आहे. नामदेवराने कपाळाला हात लावला, आता देवाने तर हे ठिकाण सांगितलं, देव इथं येणार आहे, हे सोंग आलं इथं म्हणे. देवानी हे रूप धारण केलेलं आले तिथे, नामदेवरायांनी काय ओळखलं नाही. तो मलंग वेशात असणारा भगवान म्हणतो आहे आता मला इथे जेवायचं, तुम्हाला जेवायचं का, जेवा म्हणे, माझी भरपूर भिक्षा आहे माझ्याकडे, प्रत्येकाचा तुकडा तुकडा एवढा, हे भरपूर, हे बघा जोळी कशी. ते तुकडे ते त्याने काढले, एक ताट काढलं, आता खायचं कशा बरोबर, ए कुत्रे इकडे, त्या कुत्रीला हाक मारले, ती कुत्री आली. आता ती कुत्री कोण नव्हती, ती कामधेनू होती. भगवंताने सांगितलं ए आता भाकरी खायची, मला दूध दे, त्या कुत्रीने लगेच दूध दिलं, व इतकं ते भरलं, दुसरं भरलं, त्या चिळकांड्या उडाल्या,
इकडे यायला लागल्या म्हणे ही कुत्री विचित्रच वेगळी. या गाय म्हशीपेक्षा किती दूध देते, स्वतः होऊन देते काय. ह्या लोकांकडे कुठून आली ही, कोण असतो कुत्री, कशी आणलेली, कोणती जात आहे, कुठली आहे. म्हणे ह्या कुत्रीचं दूध आणि त्याच्यात खातोय शेळे तुकडे, ते चुरले त्या दुधात हे केले आणि म्हणतायत खायचं का तुम्हाला, या भरपूर आहे म्हणे. आपल्या तिघांना नाही पुरल, भरपूर आहे. नामदेव म्हणला काय हे विचित्र, आपण आम्हालाही म्हणतो खायला, या या खायला या. नाही म्हणे तुझं तू खा. सावता महाराजांना लागले तुम्ही कोण, हे कोण. म्हणे मी नामदेव आहे, देवाच्या जवळच आहे, देवाची भक्ती करणार आहे. तुम्ही. म्हणे मी आरंच आहे, पण देवाकडे इकडे येत असतो, वारीला येत असतो, ज्या वेळेला देवाला आठवण होईल त्यावेळेला मी येत असतो. मी सावता माणी आहे, नामदेव शिंपे आहेत. बरं चला ना खा ना मग, का झालं आहे तुमचं, नसेल झालं तर खा, भरपूर आहे माझ्याकडं. नाही अको काय बोलतो रे आम्हाला तू. नामदेव राय म्हणाले नको तुझं तू खा. मग सावता महाराजांचं काय तसं दिसे ना म्हणून सावता महाराजांना म्हणू लागले भगवान, का हो सावताबा या की तुम्ही खायला, तुम्हाला भूक असेल ना, तुम्ही आरणून आलात ना लांबून म्हणता तिकडचे तुम्ही आरणचे, या ना तुम्ही खायला या. आणि त्यानंतर ही गुडगुडी उडू आपण म्हणे. तुम्हाला गुरगुडी माहीत आहे का, गुरगुडी ओढलेली आहे का. नामदेवा तू. नाही म्हणे मी नाही. म्हणे याला गुरुची गोडीच नाही, गुरुगुडी नाही, गुरुची गोडी नाही, असं आहे त्याला. नाही गुरगुडी म्हणून सावता तुम्हाला आवडते हो. म्हणे मला आवडते. नामदेव म्हणाले हे काय बिघडले हे असं काय म्हणताय. त्यावेळेला सावता महाराजांना हाक मारली मलंगाने या भगवंताने, या तुम्ही खा. काय खास दूध आहे, काय चव आहे अशी चव कुठल्याच तुमच्या गायची का कुठल्याच दुधाची लागणार नाही, इतकी गोडी आहे या दुधामध्ये या. हो म्हणे मलाही जीभ माझी लाळ घोटते आहे. मनात म्हणतात ती कामधेनू आहे, कामधेनूचं दूध आजपर्यंत कधीही घेतलेलं नाही, या जर्स्याचं खाण्यातच आपलं पिण्यातच येईल. खास गावरण गाई, देशी गाई नव्हे, ही कामधेनू आहे. सावता महाराजांची इच्छा झाली आणि भगवान म्हणतायत कामधेनूचं दूध मिळणार आहे आणि भगवंताच्या हातचा प्रसाद मिळणार आहे. सावता महाराज म्हणाले मला खावंसं वाटते. नामदेव राय म्हणतात काय बिघडलं काय म्हणता रे हे काय करताय असं. अरे मी जाहीर करील सांगेल तिकडे सावता महाराज बाटले हे, ते कसलं दूध प्यालं, त्या मलंगाचं कसलं ते खाल्लं आणि हे बाटलं म्हणे, आता याला आपल्या वारीत आपल्या सम ह्याच्यात हे करू घ्यायचं नाही, कोणाच्या याचं कसं खाताय. या प्रकरण नामदेवराय सावता महाराज म्हणाले, सावता महाराज म्हणाले तू काय म्हण, पण मला तर इच्छा झाली वा, मला ते खावं वाटतंच आहे तर मी खाणार, सांगू नको तू. कोण नाही म्हणे मी सांगणार, आवर्जून सांगणार, प्रत्येक कीर्तनात सांगणार, जिथे तिथे मी जाहीर करणार सांगणार. या प्रकारे सावता महाराज थांबा जरा देव येतील, आपण जरा ते काय म्हणतील जरा विचार करा ना. नाही म्हणे देवाचं जाऊ दे, पण मला हे खावं वाटतंच, काय म्हणाल ते म्हणाल ऐकून घ्यायचं गप्रायच. सावता महाराज उठले आणि ते लागलेलं आहे. तर सावता महाराजांना एक वेगळा भगवंताच्या दर्शनाचा आनंद मिळतो आहे. त्यात रममान झालेले नामदेवा अरे खास आहे चांगलं आहे, म्हणजे तू बिघडला ते बिघडला, मलाही आता बिघडायचं आहे का. चाल मी आता जातो देवालाच सांगतो. नामदेवराय तिथून निघाले गेलेले आहेत. आणि मग सावता महाराजांनी देव गेले झालं, सर्व निघालेले आहेत. देव गेले आपल्या स्नाता येतील नामदेव. नामदेव म्हणे नामदेवराय म्हणतात अजून काय येईना, काय अडचण आली काय कडे जाऊ द्या,
जाऊ आपण देवाजवळच, का आला नाही म्हणून. नामदेवराय देवाजवळ आले आणि देवाला म्हणतात, देवा किती वेळ वाट पाहिली रे, पुढे जा म्हटला, मागून येतो म्हटलं आणि आला नाहीस तू. म्हणे मी आलो होतो की. म्हणे कधी आले होते. म्हणे तिथे नाही का आलो, तुम्हाला म्हटलो चला जेवण कर. म्हणे तो मलंग होता. अरे तो मलंग कोण होता, तो मीच होतो. मीच मलंग बनून आलेलो होतो, मला कुठे ओळखलं होतो. म्हणे असं कसलं रूप धारण करून आला असं कसं काय. अरे कोणते कपडे घालू दे, पण ओळखायला पाहिजे ना तू. मला ओळखायला पाहिजे ना, मला ओळखलं नाही याचा अर्थ असा आहे, तुला हा बोध नाही, माझ्या यथार्थ स्वरूपाची तुला जाणीव नाही. माझं जे यथार्थ स्वरूप आहे ते सर्व व्यापक, सर्वत्र सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, तो नाही ऐसा ठा उरला से कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, असं माझं ते व्यापक स्वरूप सर्वत्र मीच भरलेलं आहे. सर्व प्राणीमात्रामध्ये मीच कोंदून कोंदून भरलेलं आहे. हे माझं स्वरूप आहे. कुले कुठे तुला ती जाणीव येते, कुठे तू मला ओळखतो. या प्रकारे म्हणे देवा, हे कसलं तरी रूप घेऊन तू आला, जाऊ दे आता, तू आणखी परत ये, बघ मी ओळखतो की नाही. दुसरी परीक्षा सावता महाराजांनी सांगितलं, नामदेवा मी तुला म्हणत होतो ना, पण तू ऐकलं नाही माझं. मग तू हे कुठं खोलून दाखवले की हा देव आहे, ही कामधेनू आहे. अरे मग त्याच्याकरता तर परीक्षा होती, कोणत्या रूपात आल्यानंतर मला तू ओळखशील का. तू काय म्हटला होतो, तुम्ही कोणत्या रूपात या, केव्हा या, कसं या, मी तुम्हाला ओळखेल. कुठे ओळखलं तू. सावता महाराजांनी ओळखलं मला, म्हणून ते सोडून तुला सोडूनही माझ्याबरोबर जेवण करायला तयार झाले, खायला तयार झाले. त्यांनी ते खाल्लं, त्यांनी ओळखलं, ते पाहतायत, ते जाणतायत मी सर्वत्र भरलेलं आहे. माझी ओळख त्यांना आलेली आहे, तुला ती नाही. म्हणून गुरुगुडी तू गुरु कर हे आमचं म्हणणं आहे. म्हणे मला काय वाटत नाही, तुम्हाला वाटतं तसं. दुसरी परीक्षा घेतली, दुसऱ्या परीक्षेत पठाण होऊन आले भगवान. पठाण होऊन आले, तरवाल, भाले, सर्व शस्त्र आणि ओस दर्जी नामा को पकडो याप्रमाणे ओरडतायत आणि तिथून घोड्यावर बसून आलेले आहेत. नामदेवरे म्हणतात, देव यायची वेळ झाली नाही, हे काय आलं. तिथेच वेणू नादलाच सावता महाराज आणि नामदेवराय थांबलेले, तेच ठिकाण तेच ठरलेलं. तर या प्रकारे पठाण वेशात आलेले ते. नामदेवराय म्हणतात, ते कोण आले मला पकडू म्हणते, कसं काय आता, देव यायची वेळ झाली नाही हे म्हणते, हे मी को पकडू म्हणते, मला पकडून कुठे नेईल, काय होईल. सावता महाराज म्हणतात, काय होईल ते होईल, पाहू आपण. नाही नाही म्हणे, तुम्ही काय पाहता, विषयाची कुठं परीक्षा पाहिजे असते का, थांबायचं नाही म्हणे, जाईल तिकडेच, नाही तर हा काय करून टाकेल, पकडू म्हणते कुठं नेऊन काय करील. नामदेवराय तिथून पळताहेत, इकडे येतोय का. नामदेवराय पळून बाजूला गेले आणि जाऊन पुढे पाहू. सावता महाराजांना म्हणतात, चला नको तो, तुम्हाला आहे माझ्याबरोबर इकडे. आणि मला तुझ्यासारखं काय पळवतंय का, तुझ्यासारखं मला चालता येईल का, मी म्हातारा आहे, मला नाही जमायचं, काय होईल ते होईल माझं, तो पठाण काय करेल ते करेल, पण मी आता पळत नाही, येत नाही, तुला जायचं तर जा. आणि जातो. नामदेवराय पळून आले, उंच तिकडे बाजूला जाऊन पाहत राहिले काय होते. तर तो पठाण सावता महाराज बसले, पा आनंद लुटलेले आहेत आणि निघून चाललेले आहेत, निघाले. त्यावेळेला नामदेवराय म्हटले, बरोबर मी पळून आलो, बरं झालं. सावता महाराजांनाही घेऊन गेलं ते आता पठाण. आता काय व्हायचं सावता महाराजांचं, कसं व्हायचं. मी सोडून आलो, देव एखाद्याला मला रागावतील का नामदेवा, त्या सावता महाराजांना तू सोडलं तर काय करावं. त्या पठाणाने नेलं काय नव्हतं आता सावता महाराजांना कुठं. देवाकडं धावत धावत येत आहेत आणि देवाला म्हणतात, देवा
तुम्ही तर आले नाही, पण तो एक पठाण कोण आला आणि तो आम्हाला पकडत होता, म्हणे नामादर्जी को पकडो म्हणत होता, काय मी केलं, कशा करता तू काय, म्हणे काय, अरे कोण होता तो पठाण, काय माहीत नाही कोण. भगवान म्हणतात अरे तो मीच होतो. म्हणे देवा तुला असं काय वाटतंय, कशा करता तुम्ही, कोणतं रूप कसं धारण करून येता, कसं काय मी ओळखणार. म्हणूनच भगवान म्हणताय तू मला ओळखत नाही, हे सर्व प्राणी मात्र मी निर्माण केले आणि ते माझ्यातच स्थित आहे, मी त्यांच्यामध्ये आहे आणि या सर्व भूतांमध्ये असणारा मी, त्या मला तू कुठे ओळखतो, हे व्यापक ज्ञान तुझ्या ठिकाणी नाही आहे, म्हणून तू गुरु करायला पाहिजे असं म्हणतायत. तिसरी परीक्षा घेतली, तिसऱ्या परीक्षेला शेवटी नामदेवराय नापासच झाले. एक कसला तरी अमंगलवेश धारण केला देवाने आणि नामदेवराय म्हटले होते तू एकटं येऊ नको देवा, रुक्मिणीला आण म्हणजे मी ओळखेल जरा, काय माझ्या लक्षात येईल, रुक्मिणीला घेऊन ये. भगवंताने ते अमंगल रूप धारण केलं आणि पत्नीबरोबर ती रुक्मिणी म्हणून घेतलेली आहे, कुत्रीबरोबर घेतले, कोंबडे घेतले, वेगवेगळे असे पशु घेतले, एक हंडी घेतली, एक गाढव घेतलं आणि आलेले आहेत तिकडून चाललेले आहेत. काय करायचं, भगवान रुक्मिणीला म्हणतात ते आपल्या पत्नीला तू म्हणतो आहे का ग इथे स्वयंपाक करायचा काय, इथे पाणी आहे, इथे स्वयंपाक करू, जेवण करू, मग पुढे जाऊ. म्हणे काय हरकत नाही, तिथेच मांडलं. नामदेवराय म्हणतात इथं काय मांडलं, तिकडे जा ना कुठं, तुम्हाला हेच दिसले का जागा, आम्ही इथं येतो, देव येणार आहे इथे, एकांत ठिकाण आहे हे, फिरस्ती येतात आणि कुठे काय असं विस्ताप देतात काय कळत नाही. आमचं आमचं चाललंय, तुला पाहिजे असेल तर जेवण कर आमच्याबरोबर. अरे मला म्हणतो पुन्हा जेवण कर. त्याने ते उतरवलं सामान, हंडी एक घेतली ती ठेवली आणि ते कुत्र कापलं त्याच्यात टाकलं, कोंबड्या कापल्या त्याच्यात टाकली, हंडी भर करो, हंडी पुरी हंडी मुझे चाहिए, पुरा हंडी भरून जेवण मला पाहिजे, भूक खूप भूक लागलेली आहे, कमी चालणार नाही, हे भरत नाही ना, दुसरी काप, तिसरी काप, चौथी काप, ते कापतंय, ते काय भरत काय. तो अमंगल भगवान तो काय म्हणू लागला, नाही भरत काय, नाही ओ कोण बैठा आहे उशी को लावो काटून. नामदेवराय म्हणतात आता एवढ्या कोंबड्या कापल्या, एवढं सर्व कापलं, आता हा आपल्यालाही कापायचा आणि यात टाकायचा काय, आता देवाची भक्ती आपल्याला करायची, इथे थांबायला नको, नाही तर काय प्रसंग ओढवेल सांगता येत नाही. तिथून निघाले नामदेवराय, पळत आले, तिन्ही परीक्षेत नापास झाले, देवाला ओळखू शकले नाही. सावता महाराज हे पुराव्याला होते. सावता महाराजाने सांगितलं की नामदेवा तू ओळखत नाही, मी ओळखलं, मी त्यांच्याबरोबर जेवण केलं आणि ते कोण होतं काय होतं, ही सर्व मायावी लीला देवाने आपली दाखवली. ती मायावी लीला पाहून तू ओळखला नाही, पण मायेच्या पलीकडे असणारा तो परमात्मा, तो अंतरात्मा आहे, ही तुला जाण नाही, याकरता तू गुरु करायला पाहिजे, म्हणजे सर्व प्राणी मात्रात सर्व भूतामध्ये तुला परमात्मा दिसू शकेल. या प्रकारे सावता महाराजांनी सांगितल्यानंतर देवाने सांगितलं की नामदेवा तीन परीक्षा झाल्या, नापास झाला, आणखी कुठे पाहायचं, तर जाता. मग विसोबा खेचराकडे गेले, साक्षात्कार झाल्यावर पुन्हा देवाने परीक्षा घेतली, त्या चपात्या तयार केलेल्या उचलल्या, कुत्र्याच्या रूपात भगवान आले आणि घेऊन चालले. तेव्हा नामदेवराय तुपाची वाटी घेऊन मागे लागले, देवा अहो तसे खाऊ नका, तूप घ्या मग खा,
त्यावेळेला कुत्र्याच्या वेशात असणारे भगवान म्हटले, तव हसोन श्वान बोले नामया तुझं कैसे कळले, एरू म्हणे खेचरे उपदेशले सर्वा भूती विठ्ठल। विसोबा खेचराने मला हे ज्ञान दिलं, बोध दिला, सर्व प्राणी मात्रात परमात्मात परमात्मा भरलेला आहे ही जाणीव त्या बोधामुळे आली। विसोबा खेचराने आली, सर्व सत्ता आली आता नामयाचा खेचर दाता। तर याप्रमाणे सावता महाराज हे परीक्षक साक्षीदार म्हणून सर्व भूतात परमात्मा भाव त्यांचा जागृत होता, म्हणून सावता महाराजांची ही भक्ती देवाला किती आवडणारी, त्यांच्याविषयीचा किती प्रेमभाव। एकदा नामदेवरायांना आपल्या याचा खूप अभिमान झाला, आपल्या भक्तीचा मी देवाचा लाडका आहे, देव मला जवळ करतो, माझ्याजवळ देव येतो। तर तो अभिमान देव सर्व सहन करतो, अभिमान सहन करत नाही। तेव्हा तो अभिमान देवाने कसा घालवला आणि सावता महाराजांच्या निदर्शनातून संबंधातून कसा घालवला आहे, एक तो 10 मिनिटाचा भाग आपण पाहूया आणि सेवेला विराम देऊ। तत्पूर्वी सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भगवंताचं भजन करा। नामदेवरायांना झालेला अभिमान की सर्वात मी लाडका आहे, देवाचा लाडका आहे, असा अभिमान झालेला देवाला सहन होत नाही। देवाने तो अभिमान घालवण्याकरता सावता महाराजांकडं जावं, म्हणजे याचा अभिमान जाईल। या पद्धतीने देव नामदेवरायांना म्हणतायत, ज्ञानोबरायांना म्हणतायत, दोघे आहेत तिथे, तुम्ही दोघांनी चला आपण जोर बाहेर फिरायला जाऊ। दोन वेगवेगळे भाग आहेत। कुर्मदासाच्या भेटीचा एक भाग सांगितला जातो। कुर्मदास लवळला आले, पैठणहून ते हातपाय नव्हते, त्यांना खरकटत खरकटत असे ते सरकत सरकत 4 महिन्यात पैठणहून तिथे आले। कुरडवाडीच्या पुढे एक लवळ नावाचं गाव आहे, स्टेशन आहे कुरडवाडी, पंढरपूर रस्ते होते रेल्वे मार्गावरचे, आणि तिथे आले आणि कार्तिकी एकादशीजवळ आले। ते अतिशय तळमळत होते, तळमळत होते, मी काय पोचू शकत नाही, मला कधी भेट देईल। तर काही वारकरी चालले होते, वारकरीने सांगितलं देवाला सांगा की मला आता भेट द्यायला या। त्या वारकऱ्यांनी देवाला सांगितलं, देवाने ठरवलं जाऊ कुर्मदासाला भेटायला। तेव्हा देव निघालेले आहेत, त्यानिमित्ताने येता येता अरणहून जाऊ, या दोघांनाही बरोबर घेतं, याच्यातून नामदेवरायांचा गर्व घालवायचा। म्हणून नामदेवरायांना ज्ञानोबरायांना बरोबर घेतले, चाललेले आहेत, म्हणे आपण आता एक करू, म्हणे चालता चालता लपालपीचा खेळ करू, मी जातो मी लपतो तुम्ही मला शोधून काढा, या प्रकारे मला सापडा। सांगितलंय भगवान पुढे पुढे जात आहेत, पळतायत इकडे जा तिकडे जा, नामदेवराय पाठीमागून जात आहेत, ज्ञानोबाराय एक बाजूने येत आहेत, चाललेले आहेत। देव पुढे पुढे जायचे आणि फुलं टाकायचे खाली की इकडून गेला असेल, हाच घार हार होता गळ्यात देवाच्या, ती तीच फुलं गळलेली, हा इकडंच गेला असेल, अशा प्रकारे नामदेवराय शोधत यायचे। तर आरणजवळ आल्यानंतर देवाला वाटू लागलं की सावता महाराजांचा महिमा उजेडात यायला पाहिजे,
यांना कळला पाहिजे नामदेवचा अभिमान त्याशिवाय जाणार नाही. म्हणून देव आले फुलं टाकतायत त्या त्याप्रमाणे माग घेत घेत त्या मागावर नामदेव राय येत आहेत. पण अरणला आल्यानंतर पुढे माग काय लागेना, नामदेवराय इकडे पहा तिकडे पहा कुठंच सापडत नाही. नानोबाराय आपल्या याच्यात आहे, देव कुठे बाहेर आहे, देव कधी आपल्याला भेटू शकतो, देव आपल्यापासून वेगळा नाहीच आहे, अलग नाहीच आहे. नामदेवाला फिरू द्या. नामदेवराय पाहत आहेत शोधत आहेत, भगवान काय सापडत नाही. शिरले उसातून पलीकडे गेले, सावता महाराज खुरपत होते. देव धावत आले म्हणता सावता सावता काय माझ्या पाठीमागे दोन चोर लागलेले आहेत, चोर त्या चोरांची मला भीती वाटते आहे, तर मला तू लपायला जागा दे, मला तू लपव. म्हणजे तुला कुठे लपवायचं देवा, तू कुठे नाही कशात नाही, तू सर्वत्र भरलेला आहे, तुला लपण्याकरता काय कसं लपवता येईल तुला. देव म्हणतात कसंही लपवा, पण लपवा ते चोर माझ्या पाठीमागे लागलेले आहेत, तुम्ही लपवा. आता लपवायचं कुठं, ठेवायचं कुठं? सावता महाराज म्हणतायत लपण्याकरता एक जागा आहे, तिथे तू राहशील का, तीच जागा तुझ्याकरता अनेकांनी निवडलेली आहे, अनेकांनी त्या जागेत तुला ठेवलेलं आहे, साठवलेलं आहे, तेव्हा तुला मी ठेवतो चालेल का? म्हणे कुठं, माझ्या हृदयात राहा. चोर लागलेत ना, माझ्या हृदयात राहा, म्हणजे तुला ते पाहू शकणार नाही, कळणार नाही. म्हणून सावता महाराजांनी खुरप्याने आपली छाती विदीर्ण केलेली आहे आणि देवाला तिथे लपवलेलं आहे आणि पुन्हा वरची स्थिती झाकली गेलेली आहे. देव सावता महाराजांनी साठवला, त्याला राहण्याकरता तेच ठिकाण आवडतं म्हणून भगवंताने त्याला मान्यता दिली. अनेकांच्या हृदयातच तो राहिलेला आहे, हनुमंतरायाच्या हृदयात राहिला, राधेच्या हृदयात तो राहिला, राधेला देखील त्याला आपल्या हृदयातच ठेवलेला आहे. एके दिवसाची गंमत आहे, देव जे रडायला लागले ना, काही केलं रडायचं थांबेनात, काहीच रडते माझे बाळ ताने समजाविता राहीना, ते काही राहीनाच. मग राहत नाही तर काय करावं, तर वेगवेगळ्या पद्धतीने समजवते, नाना परी समजाविते परिन राहे श्री हरे, नाना प्रकाराने समजवलं परंतु काय भगवान रडायचे राहीना. मग काय करावं, मुलांना खायला दिलं का मग थांबतात, कॅडबरी देते काय देते, तर तिथे दहीभात भगवंताला आवडणारा भगवान यशोदा मैयाने दहीभात कालवून दिला तरी राहीना खाईना. कडेवर घेतलं मुलांना फिरवायचं, फिरवलं कडेवर घेतलं का फिरलं की मग रडायचं थांबतात. यशोदेने कडेवरही घेतलं, कडेवरही घेऊन या फिरले मी दारोदारी तरी राहीना. शेवटी जाता जाता राधा समोरून येत होती, राधेला पाहिल्यावर भगवान रडायचे थांबले. थांबल्याबरोबर यशोदा म्हणते राधे खूप प्रयोग केले पण हा रडायचा काय राहीना, पण तुला पाहिल्यावर मग मात्र थांबलेला आहे रडायचा, तर आता एक कर तू घेऊन जायला. राधे 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 गे श्याम सुंदर, राधे गे श्याम सुंदर, राधे गे श्याम सुंदर, राधे 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 गे श्याम सुंदर, राधे गे श्याम सुंदर, राधे राधे हे श्याम सुंदर, राधे 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 घेई श्याम सुंदरा.
श्यामसुंदराला तू घे, या प्रकारे म्हटल्यानंतर राधेने त्याला घेतलं आणि ती आपल्या घरी घेऊन गेली आणि त्याला कुठं बसवलं, कुठं त्याला झोपवलं. राधा घेऊनी हरीला त्वरे जात मंदिरी, हृदय मंचकी पहुडविला श्रीहरी. हृदय मंचकी पहुडविला, त्याला हृदय हे आवडतं म्हणून तो तिथे राहतो. राधेच्या हृदयात राहिला, गोपींच्या हृदयात राहिला. हृदय मंदिरी ठेवून तू ते जाऊ मथुरा पंथे. आम्ही बहुजनी, तू एकला शारंगपाणी दिससी येथे, हृदय मंदिरी ठेवून तू ते जाऊ मथुरा पंथे. हृदय मंदिरात गौळींनी ठेवलं, गोपींनी ठेवलं, राधेने ठेवलं, हनुमंतरायाने ठेवलं, सर्वांना ती हृदय ही जागा आवडते. म्हणून हा सावता महाराज म्हणाले, तुला ती जागा आवडते तर तुला मी तिथे ठेवतो. आपलं हृदय विदीर्ण केलं, खुरप्याने कापलेलं आहे, भगवंत आत घातलेले आहेत, पुढा हे करून घेतलेलं आहे आणि सावता महाराज आपलं काम करतायत. नामदेवराय पाहत पाहत आले, काही इथूनच माग लागत नाही, इकडं कुठं गेले असते, इकडं जाऊन तर पाहू काय म्हणून शिरले. पाहताय तर तिथे सावता महाराज दिसते. सावता महाराज म्हणतायत, कोण आहे? म्हणे, मी नामदेव आहे. नामदेव? वा वा, अरे नामदेवा कशी काय आठवण झाली आज माझी, कसं काय इकडे आला? म्हणे, मी नाही आलो, इकडे देवाने आणले मला. आणि तो कुठे गेला इकडे आपल्याला काय कळत नाही, त्याला मी शोधतो आहे, त्याला मी शोधतो आहे. म्हणे, कुठे गेला काय? म्हणे, का त्याने माझ्या बाबतीत असं केलं? म्हणे, अरे नामदेव, तुझी तर भक्ती विशेष आहे, तुझ्या भक्तीला तो भुललेला आहे, तुझ्यावर तो खूप तो प्रेम करतो आहे, मग तुला सोडलं कसं काय? काय झालं काय कळत नाही, माझ्यात काय दोष दिसून आला त्याला आणि का म्हणून मला तो सोडून कुठं गेला काय कळत नाही. तर मग याचा अर्थ असा, माझ्या भक्तीत काही दोष आहे का? माझ्या भक्तीत काही अभिमान शिरला का? अहंकार शिरला का? काय झालं म्हणून देवाला वाटलं आणि देव मला सोडून आलेला आहे? तर या प्रकारे तो कुठे राहिला असेल, कोणतं स्थान त्याला आवडतं आहे, कोणी त्याला जवळ केलं असेल, मला त्याने सोडलं आणि कोणाजवळ तो केला, याचा अर्थ असा माझ्यात काहीतरी कमतरता आहे आणि त्याच्यात काहीतरी विशेषता आहे म्हणून कुठे कोणाकडे गेलाय कोणास ठाऊक. तुम्हाला काय माहीत असेल तर सावता महाराज सांगा, सांगा ना, द्या ना तुम्हाला भेटून. नाही तो जर भेटला नाही तर मी आता इथे प्राण त्याग करेल पण पंढरपूरला जाणार नाही, परत जाणार नाही. तो का भेटत नाही मला? या प्रकारे ठाण मांडून नामदेवराय ज्या वेळेला बसले, सावता महाराजांना आतून देव धक्के द्यायला लागले. देवा नामदेवरायांची तळमळ पाहिल्यानंतर देवालाच तळमळ निर्माण झाली पुन्हा, की मी कधी पाहिल. सावता महाराज नामदेवाला म्हणतात, अरे नामदेवा, अरे तो सर्व ठिकाणी आहे, तो नाही अशी कोठी जागा शिल्लक नाही आहे, सर्वत्र तो कोंदून कोंदून भरलेला आहे. हा म्हणे, ते तुमचं तत्वज्ञान राहू द्या, तो मला भेटवा, त्याची मला प्राप्ती करून द्या. का तुम्हाला सोडून आलेला आहे? नामदेवा, किती रे तुझी तळमळ, मी प्राण त्याग करेल पण इथून जाणार नाही. नामदेवरायांना उठवलेलं सावता महाराजांनी आणि समजूत घालतायत. नामदेवराय रडतायत, सावता महाराज डोळे पुसतायत. किती रे नामा तुझं प्रेम, भगवान तुला किती सारखा पाहत असतो, तुझ्याबरोबर सर्व नांदत असतो. उठवलं, गळ्याला लावलं, छातीला आलिंगन दिलं तर आतून पितांबराचा सोहळा दिसला. तेव्हा नामदेवराय म्हणतात, देवा इथं लपलाय का काय तुझ्याजवळ? इथं तो सोगा असा धरला आणि ओढून काढला, त्यावेळेला तिथून भगवान बाहेर आले आणि नामदेवरायांना दर्शन दिलेलं आहे. सावता महाराज धन्य आहात तुम्ही, की तुम्ही या प्रकारे भगवंताला आपल्या हृदयात स्थान दिलं. ते तुम्हा देवाला स्थान हे आवडतं, खरंच तुमचं असं किती हृदय शुद्ध आहे.
साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा। या प्रकारे सावता महाराजांनी त्याला हृदयात साठवलं। नामदेवरांना आपल्या भक्तीचा अहंकार घालवून झालेला होता, तो देवाने घालवण्याकरता सावता महाराजांची निवड केली आणि सावता महाराजांचं जीवन दाखवून नामदेवरांचा गर्भपरिहार केलेला आहे। अशा सावता महाराजांच्या या कृषिकर्मामध्ये देवाने साथ दिली, ते खुरपू लागले, सर्व काम करू लागलेले आहेत। देवाला भक्ताविना राहवत नाही, भक्ताशिवाय भक्ताहुनी देवा आवडते, काही त्रिभुवनी नाही आनंदजे। तर या प्रकारे सावता महाराजांच्या घरी शेती खुरपण्याचं काम देवाने केलं। प्रत्येक भक्ताच्या घरी जाऊन भगवंतांनी आपली सेवा केलेली आहे। तर या प्रकारे आणखी कोणत्या भक्ताच्या घरी देवाने काय केलं, तुकोबाराय आम्हाला सांगणार। तुकोबाराय म्हणतात मी यादीच देतो, आता आपले 6 भक्त झालेले आहेत, अजून पुढचे 17 भक्त राहिलेले आहेत, आपल्याला त्यांचा विचार करायचा आहे। पुढे आणखी नरहरी महाराजांच्या घरी भगवान कसे गेले, तिथे काय केलं, चोखोबरायांच्या घरी भगवान गेले काय केलं, हे तुकोबराय म्हणतात मी तुम्हाला पुढच्या चरणामध्ये सांगणार आहे। या दोन्ही संतांचा विचार तर आपण उदयक तो पाहूया। आज इथेच आपण सेवेला विराम देऊ। ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुका, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली। सावता महाराजांची अशी विशेष भक्ती होती। आषाढ पौर्णिमेच्या दिवशी जी पालखी पांडुरंगाची निघत असते, त्या पालखीच्या पहिले पुढे पहिला मान सावता महाराजांचा आहे। तेव्हा सावता महाराजांची ही पांडुरंगाची भक्ती किती निष्ठेची होती आणि कशी देवाला आवडणारी होती, आज तक आहे तो मान सावता महाराजांच्या घराण्याला तिथे आहे। आणि भगवंताची पालखी आरणला येत असते, पांडुरंगाची पालखी आरणला येत असते, अशा प्रकारचं सावता महाराजांचं पांडुरंगाविषयीचं भक्तीचं स्वरूप होतं। भगवान तिकडे आले एवढ्यावरून काही लोक सावता महाराज वारीला जात नव्हते, त्यांनी आपली शेतीच करत राहिली, त्याच्यातच भगवान समजले, वारीला जात नव्हते त्यांच्याकरता देव आरणला आला असं म्हणतात। परंतु नाही, सावता महाराज हे निष्ठेने वारी करत होते, वारी त्यांनी चुकवलेली नाही आहे। त्यांची वारी कशी घडत होती तर 12 विभागाने, 12 पुराव्याने। ते मी पोपट महाराजांनी जे सावता महाराजांचं चरित्र माझ्याकडे लिहायला दिलं होतं, तर त्या चरित्रामध्ये ते 12 मुद्दे मी लिहिलेले आहेत की त्या 12 पुराव्यानुसार सावता महाराज पंढरपूरची वारी कशी करत होते हे सिद्ध केलेलं आहे। तर या प्रकारे सावता महाराजांनी वारी कधी चुकवली नाही। शेवटच्या काळामध्ये भगवंत त्यांना दर्शन देण्याकरता आलेले आहेत, म्हणून तेवढ्यावरून ते वारीला जात नव्हते असं म्हणणं चुकीचं आहे। तर अशी सावता महाराजांची निष्ठा होती, त्यांनी ती साधना केली, त्यात त्यांनी भगवत दर्शन त्यांना झालेलं आहे आणि त्यातून आपण हा बोध घेऊन आपणही आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म करत करत भगवंताची भक्ती करावी। आणि अनेक भक्तांच्या घरी भगवान आलेले आहेत, त्यांना आनंद दिलेला आहे, आपल्याही जीवनात एखादा दिवस उजाडावा, भगवंताने आपल्याला दर्शन द्यावं हीच भावना व्यक्त करून सेवेला विराम देतो।